नमस्कार मित्रांनो, आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज सहज बघत होतो इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, त्यानंतर फेसबुक पण बघत होतो, यूट्यूब पण चेक करून बघितलं. यूट्यूबला एक थंबनेल पाहिला मी, नाही का, त्यामध्ये असं लिहिलं होतं की गौतम पाटील यांचा काल एक व्हिडिओ बनवला आहे कुणीतरी कपडे वगैरे चेंज करताना. आणि तो व्हिडिओ बरेच असे एकमेकांना ट्रान्सफर केला जात आहे किंवा पाठवले जात आहे एकमेकाला, तर मुलीची आबरूची हिंदवडे उडवले जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना हात चुलून विनंती आहे. हां ठीक आहे, त्यांना आम्ही पण आम्ही ट्रोल केलं आहे किंवा त्यांचे पण आम्ही थोडक्यात व्हिडिओ त्यांचे आम्ही पण म्हणजे थोडे असे बनवलेले आहेत की रोस्ट केलेले आम्ही त्यांना त्या व्हिडिओमध्ये, किंवा त्यांच्यावर आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत वेगवेगळे. ठीक आहे, पण आम्ही अशी एखाद्या मुलीची इज्जत जाईल फार, त्याच्या आब्रू जाईल अशी गोष्ट तरी आम्ही कमीत कमी केलेली नाही मित्रांनो. तसेच माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुमच्याकडे जर तो व्हिडिओ असेल ताईंचा, त्या गौतम ताईंचा, तर तो व्हिडिओ प्लीज डिलीट करून टाका, पुढे शेअर करू नका. अशाने काय होतं आहे मित्रांनो, त्या लेडीजची समाजामध्ये वागायची तिला मान वगैरे काहीच राहणार नाही किंवा इज्जत राहणार नाही. आता समजा असं आपल्या जर घरातलं फॅमिलीतलं कोणाच्या जर आपल्या आईचा बहिणीचा जर असा व्हिडिओ व्हायरल झाला, ठीक आहे, आणि जर तो व्हिडिओ जर आपण असा ट्रान्सफर करत गेलो, शेअर करत गेलो, तर त्या लेडीजला किंवा त्या मुलीला काही इज्जत राहील का? तसंच सेम आपल्या घरातलीच मुलगी आहे असं समजा, आणि तो प्लीज तुमच्याकडे जर तो व्हिडिओ आला असेल मित्रांनो, तर डिलीट करून टाका किंवा जास्तीत जास्त शेअर करू नका पुढे. ठीक आहे, माझी एवढी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मी तुम्हाला काय म्हणजे विनंती करते, प्लीज विनंती करतो की तो व्हिडिओ तुम्ही डिलीट करून टाका आणि अशा अफवा पसरायचं बंद करा मित्रांनो. आणि ह्यात ह्यापुढे जाऊन जर बोलायची गोष्ट झाली तर इतका किळसवाणा प्रकार तर माधुरचोतनी ज्याने व्हिडिओ काढला आहे त्याने केलेला आहे. अशा लोकांना मी तो म्हणतो भरचौकामध्ये चौरंग करून मारलं पाहिजे अशा लोकांना. जर तुम्ही असे व्हिडिओ तुम्ही त्या व्यक्तीसोबत राहता किंवा त्यांना जर शोला बोलवता, असे व्हिडिओ त्या ठिकाणी काढले जातात, व्हायरल होतात, हे चुकीचं आहे पूर्णपणे मित्रांनो. एखादी लेडीज आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याकडे येते आहे, ठीक आहे, ती चार्ज वगैरे पेड करत असेल, पैसे घेत असेल, पण तरी तुम्ही असे तिच्या आबरूचे ढिंडवणे उडवणं हे कदापिही चांगलं नाही मित्रांनो. हा महाराष्ट्र किंवा हे भारत छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे किंवा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर चालणारं हे महाराष्ट्र आहे मित्रांनो. तर ह्या ठिकाणी अशी लाजीरवाणी आणि किळसवाणी गोष्ट होणं म्हणजे खूप आपल्यासारख्या लाज वाटण्यासारखे मित्रांनो. तर त्या गोष्टीचा मी बोललो त्या गोष्टीचा विचार करा. तुमच्याकडे जर व्हिडिओ असेल तर व्हिडिओ डिलीट करा मित्रांनो प्लीज. आणि त्या मुलीची किंवा त्या मुलीच्या आईवडिलांची काय काय अवस्था झाली असेल किंवा काय वाटत असेल त्यांना ह्याचा पण विचार करा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल आमच्या चॅनलवर तर मित्रांनो सबस्क्राईब करा. बरेच आजकाल काय होतं आहे, आमचे व्हिडिओ बरेच लोकं बघतायत पण काय होतं आहे लोक सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, पूर्णपणे फ्री आहे. आणि सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल ते बेल नोटिफिकेशन पण दाबून ठेवा, ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ टाकून येऊ तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन आमच्या व्हिडिओचं येऊ जाईल. मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तो व्हिडिओ असेल तुमच्याकडे तर डिलीट करून टाका. थँक्यू सो मच मित्रांनो.